यूट्यूब करांनो फुकट टीव्हीच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि मग बेल आयकॉन म्हणजेच घंटेच्या निशाणीवर क्लिक करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट मिळवा. साधारण आठवड्याभराने प्रोफेसर गिरासे एका इसमाला घेऊन आजोबांकडे आले. तब्बल 2 तास विविध चाव्यांचा प्रयोग करून ते पेटाऱ्याचे कुलूप उघडले गेले. आत काय असणार याची उत्सुकता आजोबांना होती. आता त्या पेटाऱ्याचे झाकण उघडणार एवढ्यात प्रोफेसर गिरासे म्हणाले की थांबा, तुर्तास पेटारा आहे त्या स्थितीत असू द्या आणि चावीवाल्याचे पैसे चुकते करून त्याला परत पाठवले. आजोबांनी प्रोफेसरांना विचारले, आता नाही तर मग कधी उघडून पाहायचा हा पेटारा? प्रोफेसर म्हणाले की या पेटाऱ्यावर चित्रलिपीत काही चिन्हे म्हणजेच सिम्बॉल्स कोरलेली आहेत, त्याचा अभ्यास करून मगच पेटाऱ्याचे झाकण उघडणे चांगले. असे म्हणून प्रोफेसरांनी पेन्सिलीच्या सहाय्याने कोऱ्या कागदावरती चिन्हे ट्रेस करून घेतली म्हणजेच छापून घेतली आणि लवकरच भेटू असं म्हणून तुर्तास आजोबांचा निरोप घेतला. तब्बल 2 दिवसांनी एका संध्याकाळी प्रोफेसर गिरासे काही दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट्स घेऊन आजोबांना भेटले. प्रोफेसरांनी आजोबांना दुकानाचे दार लावून घेण्यास सांगितले. तशीही दुकान बंद करायची वेळ असल्याने आजोबांनी विनासंकोच दार लावून घेतले. प्रोफेसरांनी बरोबर आणलेले दस्तऐवज टेबलावर मांडले आणि म्हणाले, पेटाऱ्यावरील चिन्हांचा बराच अभ्यास केल्यानंतर 2 गोष्टी प्रकाशात आल्या. त्या म्हणजे अशी चिन्हे आफ्रिकेतील आदिवासी जमाती 1000 वर्षांपूर्वी वापरत असत आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेटारा फक्त अर्ध्या चंद्राच्या रात्री उघडायचा, इतर वेळी तो उघडता कामा नये. का हे मात्र त्यावेळी प्रोफेसरांनी सांगितले नाही. आजोबा म्हणाले, ठीक आहे पण नुकतीच अमावस्या होऊन गेली आहे म्हणजे अजून काही रात्री वाट बघावी लागेल. यावर प्रोफेसरांनी होकार दर्शवला आणि म्हणाले, भेटू लवकरच. काशीनाथ पुढची गोष्ट सांगणार इतक्यात तो सकाळचा नोकर माणूस तिथे हजर झाला आणि काशीनाथच्या कानात काहीतरी पुटपुटला. काशीनाथ ते ऐकून ताडकन उठला आणि म्हणाला की बाकी उरलेली गोष्ट पुन्हा भेटून सांगेन पण आत्ता मला जायला हवं. मी म्हटलं, ठीक आहे. तसेही गप्पांमध्ये 1-1.5 तास कसा गेला कळलंच नाही आणि मी काशीनाथच्या वाड्याहून निघालो. पण मनात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे काशीनाथला घबाड सापडलं हे मात्र पक्क. असो, पुन्हा भेटल्यावर सांगेलच तो. असे म्हणून आमच्या घराकडे जाणारा रस्ता तुडवू लागलो. सहज आकाशाकडे लक्ष गेलं तर अर्धा चंद्र ढगांच्या आडून डोकावत होता. वातावरण अगदी गूढ आणि रहस्यमय वाटत होतं. आता पावले थोडी पटापट टाकत मी आमच्या घरी आलो. माडीवर बिछाना अंथरून झोपी जायची तयारी करू लागलो. मध्येच झाडांच्या पानांची सळसळ वाढत होती, मग पुन्हा थांबत होती. अशातच मला झोप लागली. 2-1 तास झोप लागली असेल. इतक्यात एका भरधाव वाहनाचा आवाज कानी पडला, जसं की ते वाहन लांबून जवळ येऊन पुन्हा त्याच वेगाने लांब जात आहे. एवढ्या रात्री गावात इतक्या भरधाव वाहनाचा आवाज ऐकला नव्हता. मग काही मिनिटांनी तो आवाज कमी कमी होत ते वाहन बऱ्याच दूर गेल्याचे जाणवले. वातावरणात पुन्हा एकदा निशब्द शांतता निर्माण झाली. आता पुन्हा थोडी झोप लागते ना लागते तोच पुन्हा एकदा वाऱ्याने जोर पकडला आणि काही क्षणातच आकाश दुमदुमून टाकणारा विचित्र असा प्रलयकारी घंटेचा
कानठाड्या बसवणारा आवाज येऊ लागला, जसं की कोणी सैतान एखादी घंटा बडवत आहे. घंटेचे तब्बल 3 जोरदार टोले पडल्यानंतर तो आवाज शांत झाला व काही वेळाने पुन्हा तेच वाहन भरधाव वेगाने परतीच्या रस्त्याने जात आहे असे जाणवू लागले. हा प्रकार जेवढा अनाकलनीय वाटत होता त्यापेक्षाही जास्त गहन होता, कारण त्या रात्री अर्धचंद्र तर होताच, पण काशीनाथने सांगितलेल्या गोष्टीचा संबंध पण अर्धचंद्राशीच होता. म्हणजे या घंटेचा आणि काशीनाथचा काही संबंध असेल का असा विचार करत मी झोपी गेलो. सकाळी सहज गाव भटकायला बाहेर पडल्यावर गावच्या हमरस्त्यावरून एखादे भरधाव वाहन गेल्याच्या खुणा अगदी स्पष्ट दिसत होत्या, पण आता त्या खुणा काही ठिकाणी अस्पष्ट असल्यामुळे नक्की कुठपर्यंत गेले आहेत हे मात्र समजत नव्हते.